आता महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. एसटी प्रकरणी आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. आज सकाळी 11 वाजता एसटी महामंडळ आपलं म्हणणं कोर्टात मांडेल. कामगारांना परत कामावर घ्यावं की नाही, तसंच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार की नाही, याबाबत महामंडळ आज कोर्टाला माहिती देणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचा जबाब कुलाबा पोलीस नोंदवणार आहेत आणि या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार म्हणून खडसे यांचा जबाब आज नोंदवण्यात येणार आहे. रश्मी शुक्ला यांनी एकनाथ खडसे तसंच शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात आज जबाब नोंदवला जाईल. किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्यात, कारण किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माजी सैनिक बबन भीमराव यांनी तक्रार केली होती. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी करोडोंचा अपहार केल्याचा आरोप त्यांनी केला. लोणावळ्यात पाय ठेवाल तर खबरदार असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांना लोणावळ्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला. ईडी कारवाई तसंच वाढत्या महागाई विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन करत केलेलं आहे आणि यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनादरम्यान किरीट सोमय्या यांनी लोणावळ्यात पाऊल न ठेवण्याचा किंवा चुकूनही पाऊल तुम्ही ठेवू नका, येऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रधान डीलर्सकडून यशवंत जाधव कुटुंबियांनी 15 कोटी रुपये त्यांना मिळाले होते आणि याबाबत प्रधान डीलर्सच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे आता यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येतं. महागाई विरोधात मुंबईत आज काँग्रेसकडून मोर्चा काढला जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या संदर्भात माहिती दिली आहे. गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार असून यात काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आमदार पदाधिकारी सहभागी होतील. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीमार्फत सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जालन्यातील शिवसैनिकांनी पोस्टर्सच्या माध्यमातून पुष्पगिरी जी ती सुरू केलेली आहे. शिवसेनेकडून शहरभर बॅनर्स लावण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपचे नेते सरकारला अडचणीत आणण्याचं काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या पोस्टरवरून मुख्यमंत्र्यांचा फोटो गायब आहे आणि निमंत्रण पत्रिकेत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो त्या ठिकाणी दिसत नाहीत आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिष्टाचार मोडल्याचा संदीपान भुमरे यांच्यावरती आरोप करण्यात येतो. जळगाव शहरातील नेहरू चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली आणि यावेळी महापालिकेतील अभियंत्यांसोबत त्यांनी रस्त्याची गुणवत्ता देखील तपासली. मनमाड शहरात होणाऱ्या भारनियमनाचा फटका नागरिकांना बसतोय आणि याच पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. यात राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. अखेर वीज पुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बुलडाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अवैधपणे वृक्षतोड सुरू आहे आणि याविरोधात गावकरी एकवटले असून या प्रकरणी कारवाईची मागणी त्यांनी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र वन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो. सातारातील कुस्ती स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे आणि अशात वाढत्या उन्हाचा फटका महाराष्ट्र केसरीला बसला आहे. सकाळच्या 17 होणाऱ्या कुस्त्या रद्द करण्यात आल्या असून संध्याकाळच्या 17 सर्व कुस्त्या खेळवल्या जातील असा निर्णय घेण्यात आला. 14 ते 15 महिने होऊनही ऊस शेतातच असल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चिंतित झाला आहे. ऊस तुडीला उशीर होत असल्याने आता ऊसाला तुरे फुटले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. तुरे फुटल्याने वजनात घट होणार असून FRP देखील कमी मिळणार असल्याने ऊस उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जळगावमधील भोगावती नदी बचाव अभियानाला सुरुवात करण्यात आली. नदीपात्रातील सांडपाण्याची समस्या त्वरित सोडवण्यासाठी पालिकेला यावेळी साकळ घालण्यात आलं. नगरपालिकेने नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या कामाला 10 दिवसाच्या आज सुरुवात न केल्यास आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला. भिवंडी तालुक्यातील तब्बल 43 आदिवासी पाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. इथल्या महिलांना सुकलेल्या ओढ्यामधील खड्ड्यातील गढूळ पाणी, कपडे, भांडी आणि इतर कामासाठी पाणी भरावं लागतं आणि त्यामुळे मुंबईलगतच्या आदिवासी पाड्यात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. याकडे शासन केव्हा लक्ष देणार हाच खरा प्रश्न निर्माण झाला. बदलापूर शहरात सध्या
पाणीबाणी निर्माण झाली. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संपूर्ण बदलापूर शहरात 2 ते 3 दिवसाआड तर कधी अतिशय कमी दाबाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होतोय आणि बदलापूरच्या शहरी भागात ही परिस्थिती असताना ग्रामीण भागात पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पाईपफिट करण्याची वेळ नागरिकांवरती आली. अमरनाथमधील काकुळे गावाजवळ पुण्याला जोडणाऱ्या महामार्गावरील पूल अतिशय धोकादायक होता. मात्र या संदर्भात बातमी दाखवताच MIDC प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी या पुलाची पाहणी केली आणि यानंतर हा पूल पाडून नवा पूल बांधण्यासाठीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचं MIDC अभियंत्यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोनाचे 108 रुग्ण आढळले असून एका दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 107 रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून 51 रुग्ण नव्याने आढळले. गेले काही दिवस दैनंदिन रुग्णसंख्या 40 खाली होती, परंतु बुधवारी पुन्हा ही संख्या 50 गेली असून मुंबईत सध्या 283 रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत कोरोनाच्या XE या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानं राज्याच्या आरोग्य विभागाने याबद्दलची माहिती देऊ केली आहे. 50 महिलेला XE बाधा झाल्याचं चाचण्यांमध्ये आढळलं असून ही महिला दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे. दरम्यान मुंबई महापालिकेचा दावा जो आहे तो केंद्राने फेटाळला असून अधिक तपासासाठी जनुकीय चाचण्यांचे अहवाल पाठवण्याचे आदेश कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेला देण्यात आले. कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर पालिका रुग्णालयांमध्ये अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचं समोर आलंय. कोरोनाविषयक निर्बंध हटवण्यात आल्यानंतर अन्य शहरांमधून आणि लगतच्या राज्यांमधून उपचारासाठी पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय. परिणामी एकूणच रुग्णांचा ओघ वाढल्याने रुग्णालयांवर कमालीचा ताण येऊ लागलाय. कोल्हापुरात गर्भपाताचं रॅकेट उघड झालंय. एका कमिटीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पडळमधील बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झालाय. 2 एजंटमार्फत गर्भपाताचे प्रकार होत असल्याचं या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं. या प्रकरणी हर्षल नाईक आणि उमेश पोवारवर कारवाई करण्यात आली. जालन्यातल्या मोहाडी गावातील माजी सरपंच छबू राठोड याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. शेतीच्या वादातून पुतणे अजय राठोड यांनीच साथीदारांसह छबू राठोड यांची हत्या केल्याचं तपासात समोर आलं. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक हायवेवर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. अशाच एका संशयास्पद रिक्षाचा पाठलाग पोलिसांनी केला आणि यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस जखमी झालेला आहे. आरोपीकडून पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केलं. नवी मुंबईत जेवणाच्या पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात टोळक्याने हल्ला केला होता आणि या हल्ल्यात एक जण जखमी झाला. 17 जणांच्या टोळक्याने हा प्राणघातक हल्ला केला होता आणि या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ला करण्यात आलेले 17 आरोपी सध्या फरार आहेत. गोरखगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणीचा दरीत पडून मृत्यू झालाय. ती शहापूर तालुक्यातील उंब्रही गावात राहणारी होती. दरीच्या कड्यावरून सेल्फी काढताना तिचा तोल गेल्यानं तिचा दरीत पडून मृत्यू झालाय. दरम्यान 5 तासांनंतर तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आलं. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथे एका युवकाने चक्क एका 17 अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवला आणि त्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे इथल्या गाभा क्षेत्रात शस्त्रांसह फिरणाऱ्या आणि कोठडीतील आरोपींपैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर बलात्कार केला. ही धक्कादायक माहिती मोबाईलवरील रेकॉर्डवरून वनाधिकाऱ्यांना मिळाली. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. जळगावमधल्या चोपडा वैजापूर मार्गावर बोरा अंजटी चेक नाक्याजवळ 5.5 किलोचा गांजा जो आहे तो पोलिसांनी जप्त केला आणि या गांजाची किंमत जवळपास 1,10,000 रुपये इतकी आणि या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती तेलंगणाची रहिवाशी असल्याचं समजतंय. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात एका दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडली. मात्र दुचाकीला आग लागल्याचं समजताच कैलास चौधरी तात्काळ त्यावरून उतरले आणि आपला जीव वाचवला. मात्र या दुचाकीजवळून खाक झाली. नांदेडमधील मालटेकडी परिसरात विद्युत DP पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली होती. DP जवळ ऑइलच्या 2 टाक्यांमधून ऑइल गळत असल्याने ही आग पसरत गेली आणि त्यामुळे स्फोट होण्याची भीती
त्या ठिकाणी निर्माण झाली होती, मात्र सुदैवाने वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. कोल्हापुरात चहा करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन म्हशी गंभीर जखमी झाल्यात, तर घराचं छप्पर उडून मोठं नुकसान झालंय. चहा करणाऱ्या शहाजी पाटील यांनी वेळीच पळ काढल्याने ते बचावले. पुण्यातील नेताजीनगर वानवडी परिसरात नारळाच्या झाडावर एक व्यक्ती चढले होते, यावेळी त्यांना नारळ काढून ते खाली उतरत होते आणि त्यावेळी त्यांनी वापरलेलं स्टँड अचानक घसरू लागलं. ज्या ठिकाणी ते अडकले होते तिथे तात्काळ फायर आणि रेस्क्यूच्या टीमला बोलवण्यात आलं आणि लेडरच्या साह्याने सुजित थोरात यांची तिथून सुटका करण्यात आली. आयआयटीसह इतर केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली. जवळपास 2 महिने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेचे पहिलं सत्र जून तर दुसरं सत्र जे ते जुलैमध्ये होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती आणि त्याची दखल एनटीएने घेतली असून पहिल्या सत्राच्या परीक्षा ज्या आहेत त्या 20 ते 29 जून दरम्यान होतील. औरंगाबाद विभागाची दिरंगाईमुळे महाराष्ट्राचा 10वी 12वीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. उत्तर पत्रिका तपासणीच्या कामात औरंगाबाद विभाग मागे असून अनेक शाळा तसंच महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून वेळेत दिल्या नाहीत आणि त्यामुळे निकाल उशिरा लागू शकतील. तसंच यापुढे जर या कामी उशीर झाला तर मुख्याध्यापक तसंच प्राचार्य यांच्यावर कारवाई केली जाईल अशी नोटीस शिक्षण उपसंचालकांनी बजावली. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गिकेतील आरे ते दहिसर अशा पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकावर खानपानाची सोय सध्या उपलब्ध नाही आहे, मात्र आता प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे कारण या टप्प्यातील सर्व मेट्रो स्थानकांवर खानपानाच्या दुकानांसह इतर दुकानांची उभारणी करण्यात येते आणि येत्या महिन्याभरात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्वस्ता शुद्ध पाणी सेवा उपलब्ध करणाऱ्या पाणी विक्री यंत्र अद्यापही बंदच आहे. दोन्ही मार्गांवरील सर्व स्थानकात ही यंत्र धुरखात असून प्रवाशांना स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉलमधून बाटलीबंद पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील 34 आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय 30 स्थानकात ही सुविधा 3 महिन्यात उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गेल्या महिन्याभरात कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणी करणाऱ्यांनी प्रवाशांकडून सुमारे 56 लाख रुपये दंडापोटी वसूल केलेत. कोरोनामुळे गेली 2 वर्ष कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. दुसऱ्या लाटेमध्ये काही मोजक्याच गाड्या सोडण्यात येत होत्या. मुंबईत हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याबरोबर त्यांच्याकडून समजपत्र भरून घेण्यात येणार आहे. तसंच त्यांना वाहतूक विभागात बोलावून त्यांचं समुपदेशन करण्यात येईल. याबाबतचे आदेश मंगळवारी वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2013 सुरू केलेल्या सेव्ह विक्रांत चळवळीतील जमा झालेला पैसा राज्यपालांकडे अद्याप जमा झाला नसल्याचं समोर आलं. दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र करणी सेनेनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सेव्ह विक्रांत चळवळीदरम्यान देणगी दिली असून सोमय्यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र करणी सेनेकडून करण्यात आला. हवेच्या प्रदूषणामुळे 2019 16 लाखांहून अधिक मृत्यू झाले. हेल्थ इफेक्ट द इन्स्टिट्यूटकडून ग्लोबल एअर 2020 निरीक्षणातून ही आकडेवारी समोर आली आणि या मृत्यूचं कारण पक्षाघात, हृदयविकार, मधुमेह, फुफ्फुसांचा कर्करोग अशी आहे. मुक्ताईनगरमधल्या कोथळी या ग्रामीण भागातील सागर चौधरीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असलेला सागरची इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली. महाराष्ट्रातील जवळपास 52,000 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यात जवळजवळ 4 जिल्ह्यांमधून एकमेव सागर चौधरीची निवड झाल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. जळगाव तालुक्यातील नशिराबाद इथे झालेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये 4 मल्लांनी चमकदार कामगिरी केली आणि यानिमित्ताने विजेत्या कुस्तीपटूंचं ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कारल्याच्या एकविरा देवीची चैत्र यात्रा आजपासून सुरू झाली आणि या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येतात. यानिमित्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. तसंच यात्रेच्या मुख्य 3 दिवशी परिसरात दारूबंदी आणि गडावर पशुहत्या करण्यास बंदी घालण्यात आली.
चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा आजपासून सुरू होते आणि कोरोना काळानंतर तब्बल 2 वर्षांनी भाविकांना या ऐतिहासिक देवस्थानातील महाकाली मातेचं मनमोकळेपणाने दर्शन घेता येईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवी महाकालीच्या दर्शनासाठी लाखो भाविक या काळात चंद्रपुरात दाखल होतात. चैत्र नवरात्रानिमित्त महिनाभर देवी महाकालीच्या यात्रेनिमित्त शहरात श्रद्धेचा सागर असतो. कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात पारखेड इथल्या प्रसिद्ध संत पहाडसिंग महाराजांची पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. खामगाव तालुक्यातील पारखेड इथल्या संत पहाडसिंग महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 400 वर्षांपासून नियमितपणे इथे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील मुघल रोड लवकरच खुला होणार आहे आणि रस्त्यावरील बर्फ बाजूला करण्याचं काम पूर्ण होत आहे. येत्या आठवड्याभरात रस्ता खुला होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधील सनासर ट्युलिप गार्डन सुरू झालं आहे. 30,000 ट्युलिप फुलं अनेक पर्यटकांना आकर्षित करतात. जवळपास 30 ते 35,000 लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या गुलाबी रंगाची फुलं पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करताना दिसत आहेत. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमधील एका तरुणीनं कार रेसर होण्याचा मान पटकावलाय. ती जम्मू काश्मीरमधील पहिली तरुणी आहे जी कार रेसर आहे आणि या तरुणीचं कौतुक केलं जात आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्राणी संग्रहालयांमध्ये प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते. प्राण्यांसाठी कलिंगड, काकडी तसंच पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. कानपूरमध्ये प्राण्यांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विशेष सोय करण्यात आली. प्राण्यांना गारवा मिळावा याकरता स्प्लिंकरद्वारे त्यांच्यावर पाण्याचा फवारा करण्यात येतो. कोरोनानंतर पहिल्यांदाच परदेशी पर्यटक जोधपूरमध्ये दाखल झाले. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचं संकट असल्याने जोधपूरमध्ये परदेशी पर्यटक येणं बंद झालं होतं. मात्र आता पुन्हा परदेशी पर्यटक दाखल होत असल्याने आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्धचा एक सामना जिंकला आहे, तर लखनौ संघाने चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादला हरवत विजयी घोडदौड राखली आणि त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे. यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.